आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे ही बिट्टी आपली पोर आहे. काय रे आपली म्हणजे ती आपल्या सिग्नल वरची पोर आहे ती. त्या पोरीनं पळवलं होतं तिला. अरे आधी नाही सांगता आलं तुला हे. अहो आम्हाला वाटलं सगळं चांगलं चाललंय तर मग कशाला काही सांगा. बरोबर आहे, सगळं चांगलंच चाललं होतं गौरीच, पण आता नाही चाललं. बरं झालं तुम्ही नाही सांगितलं, आता मी सांगणार. गौरीचा खरा चेहरा मी आणणार सगळ्यांसमोर. आता आई तुला भिजवणार. आई चिडीचा डाव रेडी. हो का? आणि मला भिजवताना कुठे गेलं होतं चिडीचा डाव? टाकू की टाकू? आई पिचकारी कोणाची आहे? माझी ना. आणली आहे कोणी? मी ना. नाही नाही तसं नाही तसं नाही. कसं मग कसं मग कसं? आई लहान कोण आहे? मी ना. हो ग माझं छोटस पिल्लू ते. आता काय झालं? आता काय झालं म्हणजे काम आहेत मला जायचं तिकडे. आज कसले काम? आणि आज कशाला काम करतेस तू? पार्टनर आहे ना. आली मोठी. आणि बाकीच्या माणसांचं काय? आई खेळायचं होत. सगळी कामं झाली ना माझी की मग खेळूया. चालेल आई. तू करत पाहिस काम, मी जाते खेळायला. थांब आधी खाऊन जा आणि मग खेळ. मला नाही खायचं. बरं ठीक आहे. मला वाटलं पुरणपोळी आवडेल तुला. चालेल चालेल. दामरट पिठली खाऊन झालं ना की छान अंगाला असं तेल लावून देते. मरंग खेळ. चला बरं झालं तुम्ही नाही सांगितलं, कारण आता मी सगळ्यांना सांगणार खरं काय. आता कळेल गौरीचा खरा चेहरा. काय रंग खेळायचे ते खेळून घ्या आताच. तुमच्या आयुष्याचा रंग काळाच होणार आहे. दरवर्षीप्रमाणे आज चंदू शेठची खैर नाही. चंदू शेठ आज तो अब गए. तुझं काय दरवर्षी तेच असत रे? मी दरवर्षी करतो पण यावर्षी तू पण करशीलच ना? नाही नाही मी नाही चंदू शेठला त्रास देणार. ते माहिती आहे रे मला, पण कसं असतं ना रंग म्हणजे मी आयदर बालिश असते नाहीतर रोमॅन्टिक. आता माझी तर बालिश आहे
पण म्हणजे तुझी रंगपंचमी ए चला तसं काही नाही. असं कसं नाही? हे बघ, तू सगळ्यात आधी जाऊन गौरीजींना रंग लावायला हवायस. मला नाही माहित काहीही झालं तरी त्यांना पहिला रंग तुझ्या हातूनच लागला पाहिजे आणि तुला पहिला रंग त्यांनीच लावला पाहिजे. म्हणजे बघ ना, त्यांच्या नाजूक गुलाबी गालांवर तू रंग लावतोयस आणि तुझ्या ओबडधोबड गालांवर त्या रंग लावतायत. ए गपे. म्हणजे जा जाऊन रंग लाव त्यांना. नाही नाही, आपण सगळेच जाऊन रंग खेळूया. चल. हो सगळे खेळूयात, पण सगळ्यात आधी जे एकमेकांच्या प्रेमात रंगले ते दोघं, म्हणजे तू आणि गौरीजी, तुम्ही तर सुरुवात करा. जा मेरे शेर, अपने प्यार के रंग में रंग जा. निघालास का? मी सांगितल्याप्रमाणे सगळं व्हायला हवं. जे ठरलंय तेच करायचं, कळलं? आणि उद्यापासून ती फालतू मेड या पैठणकरांच्या घरात नकोय मला. असा स्फोट व्हायला हवा की त्याचा आवाज त्या गौरीच्या कानात आयुष्यभर घुमत राहील, कळलं? आवर लवकर, दरवर्षी उशीर करतेस तू. हो काय चाललंय तुमचं? तरी बरं, दरवर्षी तुम्ही काही रंग खेळत नाही, नुसता एक टिळा लावून घेता. तेवढ्यासाठी एवढी घाई करताय? नाही नाही, तू ह्या वर्षी बघच, मनसोक्त रंग खेळणार आहे मी. उगाच बाता मारू नका. नाही तू बघशीलच. बाई दबे, हे पोरं कुठे गेली आहेत? येतील. अरे हळू हळू हळू. राजन काका, हॅपी रंगपंचमी. हॅपी रंगपंचमी, वा 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 वा. नाही झालं तुझ? रंगपंचमीच्या शुभेच्छा. तुलाही खूप शुभेच्छा. शुभेच्छा रे. मग पुष्पा, आज काय प्लॅन आहे? मी आलोच. अरे आता हा कुठे चाललाय? हा रंग खेळणार नाहीये का मग? नाही नाही, खेळायचंय ना, पण एक महत्वाचं काम आहे ते करून येतो. आलो चालो. तू अरे हे अरे काय काय चाललंय या मुलांचं कळत नाही बाबा. आता काय करायचं? नंदा, मला वाटतं रंग आपण दोघांनीच खेळायचा आहे. चल काहीतरी. ए नंदा, अगं लाजल्यावर या वयात सुद्धा तुझ्या गालावरची लाली काय सुंदर पसरते, कसली गोड दिसतेस ग. झालं तुमचं? नाही अजून. म्हणजे रंग कुठे लावला अजून? पुरे झालं, मुले येतील आता, चावटपणा करू नका. बाहेर गेलीत ना. पण कुठलं काम करायला गेले असतील तेवढं? त्या गौरीकडेच असणारे काहीतरी महत्वाचं काम, दुसरे काय? असू दे ग, तिचं महत्व संपेलच. तिचं आयुष्य कसं बेरंग करते ना मी बघच तू. काय झालं? काय झालं? हा हा, ते मला स्वप्न पडलं. काय? पोलीस आपण जेल मध्ये खोट. मला खूप भीती वाटते. हे बघ, असं काही होणार नाहीये, तू शांत. असं कसं होणार नाही? आता पोलिसात देणार आपल्याला. हो पोलिसात. बघितलं ना
ते आले आपल्याला पकडायला. हो आता काय खरं नाही आपलं. आता काय तुम्ही दरवाजा नाही उघडायचा. अजिबात दरवाजा उघडायचा नाही तुम्ही. अगं पण त्यांनी दरवाजा तोडून आत आले तर लपायला जागा आहे का आपल्याला? मी दरवाजा उघडतो म्हणजे ते आत येतील. लगेच त्यांचे पाप धरू. उघडू दरवाजा. माफ करा माफ करा. आओ चूक झाली. आम्ही परत नाही वागणार असं. काय करताय तुम्ही? माफी का मागताय? ते त्या दिवशी मी दारू पिलो होतो ना, त्यासाठी माफी मागतो. ठीक, जे झालं ते मी विसरलो आता, आणि तुम्ही विसरा. आता नव्याने सुरुवात करूया. धुळवडीच्या तुम्हा दोघांनाही शुभेच्छा. पाया पडतो. गौरीजी कुठे? आज पण कामच करते. आज पण काम? हो ना, माझ्याशी खेळायला पण नाही म्हंटली. अयो, तुझ्याशी पण खेळायला नाही म्हणाला तर? ए अरे काळजी करू नकोस, मी आहे ना. काहीही झालं तरी आज पहिला रंग गौरीजींकडूनच लावून घ्यायचा आहेस तू. चल बिट्टी चल. कोणत्याही क्षणी काही होऊ शकत बघ. हो ना, वया काही अशी गप्प बसणार नाहीये. हो ना. गौरीजी गौरीजी लवकर चला, बिट्टी पडली आहे. काय? हो अरे देवा. बिट्टी बिट्टी बघू बघू कुठे लागलं तुला. हा थांब, मी हळद घेऊन आले. हॅपी रंगपंचमी. रंगपंचमीच्या शुभेच्छा गौरीजी. तुम्ही मला नाही लावणार रंग? रुद्रसाहेब काम आहेत मला जरा. काम होतील. पण आज रंगांचा सण आहे गौरीजी.
जो वर्षात नाही एकदाच येत. गौरीजी होऊन जाऊ द्या. आपल्या नात्याबद्दल मी आज सगळ्यांना सांगणार आहे. हात कुठे? चला येत आहे ना रंग खेळायला. ए चला सगळे मिळून रंग खेळूया. चल रुद्र. गौरी हॅपी रंगपंचमी. गौरी आता तुझं आयुष्य प्रेमाच्या रंगात रंगून जाणार आहे. कायम अशीच आनंदात. चल येतेस ना खेळायला. ये हा लवकर. रुद्र सरांनी घरच्यांना काही सांगण्याआधी मी त्यांना सगळं खरं सांगायला हवं. आत्ताच सांग. बिट्टी आपण आपल्या माणसांची कायम खरं बोलावं, खरं वागावं. आपला नाईलाज होता म्हणून आपण खोटं बोललो. नाती अशी खोट्याच्या बळावर नसतात टिकून ठेवायचे. मला सगळं खरं सांगायलाच हवं. आई आज नको ना अग. पार्टनरने आपल्याला सोडून दिलं तर बिट्टी बाहेरच्या कुणाकडून कळण्याआधी मी त्यांना सांगायला हवं. मी खरं बोलल्यानंतर त्यांनी मला स्वीकारावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे. पण मला सगळं खरं सांगून यातून मोकळं व्हायचंय बघ. आणि तसंही प्रेमात लपवाछपी नसते करायची. मी आलेच. अरे थांब जत्तर थांब थांब. अरे अरे पडशील. नंदाई गरमागरम भजी. अगं भजी कधी मागवली? हो मागवली नाही, गौरीनं केली. कमाल आहे बाई या पोरीची. एखादी ना आज हक्कानं सुट्टी घेतली असती पण हिला काळजी घरच्या कामांची आणि घरच्यांच्या खाण्याची. गौरी अगं ये ना. हे काय रंगपंचमी चालू झालेली दिसते. अगं आणि तू कशाला केलीस भजी? आज सुट्टी घ्यायचीस ना? असू देतो.
तू नुसताच उभा काय? हा तमन छान आहे बघ, तीच केली वा 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 मग हा मी आलेच रुद्र सरांना पैसे देईल. रेवती अगं सांगून टाक ना आता सगळ्यांना, किती वेळ वाट बघायची. आई मग घाई आहे पाय. अग रंगाचा बेरंग व्हायला आधी रंग तर चढू दे. आत्ता कुठे सुरुवात झाली आहे? अरे हॅपी होली. ए थांब ना, घाबरलास का रुद्र सर? बोला ना गौरीजी. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं. हा बोला ना. ते खरं तर